बाळासाहेबांची शिवसेना फोडल्याचं खापर मोदींना त्यांच्या डोक्यावर नको आहे. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. राजकारणात टीका करताना शब्द जपून वापरावेत असंही त्यामुळेच सांगितलं जातं. जुने जाणते नेते त्याचं पालन करतात. टीका करताना भाषेची मर्यादा पाळतात, सभ्यतेची मर्यादा पाळतात. भाषा आणि सभ्यतेची मर्यादा हे गेल्या 5 वर्षात राज्यात धुळीस मिळाली. सुसंस्कृत राजकारणाच्या सर्व चौकटी उद्ध्वस्त झाल्यात. बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्यावर एकेकाळच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि भाजप नेत्यांनी केलेली टीका पाहिली की याची जाणीव होईल. आता या बाबींची उजळणी करण्याचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका दूरचित्रवाहिनीला दिलेली मुलाखत. उद्धव ठाकरे ज्यावेळी आजारी होते त्यावेळी मी फोन करून माहिती घेत असे. बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र म्हणून मी उद्धव ठाकरे यांचा कायम सन्मान करणार असं पंतप्रधान मोदी यांनी या मुलाखतीत सांगितलंय. राजकारणात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नसते. कुणीही कुणाचे विनाकारण कौतुक करत नाही किंवा आदर सन्मान दाखवत नाही. त्यामुळे आता मोदी जे बोलत आहेत त्यांची टायमिंग महत्वाची आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नकली असं म्हटलं होतं. मोदींनीही प्रचारात टीकेची झोड उठवली होती. मग आता असं काय झालं? मोदींचा उद्धव ठाकरेंसाठी आता सॉफ्ट कॉर्नर कशासाठी असे प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. याचे उत्तर मिळवण्यासाठी क्रोनोलॉजी समजून घ्यावी लागेल. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हेही लक्षात ठेवावं लागेल. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मराठी मनावर गारूड आहे हे मान्य करावं लागेल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आपोआप महत्व प्राप्त होतं. शिवसेना फोडणं किंवा फुटणं हा मराठी माणसासाठी मोठा धक्का होता.